ग्राफिटी वॉल डिझाईन कॉम्पिटिशन नागपूर शहरामध्ये आयोजित केले होते आणि या ग्राफिटी वॉल डिझाईन कॉम्पिटिशनचा उद्देश असा होता की नागरिकांनी या शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी, या स्वच्छतेत भर घालण्यासाठी, शहर सुंदर, सस्टेनेबल, स्मार्ट बनवण्यासाठी आपल्या नागरिकांनी त्याच्यामध्ये ॲक्टिव सहभाग घेतला पाहिजे, कुठेतरी सिटीजन एंगेजमेंट व्हायला पाहिजे आणि या हेतूनं आपण काही उपक्रम याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. सांस्कृतिक सोबत क्षेत्रात काम करत असताना त्याच्यासोबत कलाक्षेत्राचा सुद्धा कुठेतरी आपण याच्यामध्ये समावेश करून घेतला पाहिजे आणि या निमित्तानं आपण काल ग्राफिटी वॉल कॉम्पिटिशन लॉन्च केली होती आणि त्याचे स्पर्धक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते. आपण 5 जागांवरती आपण सुमारे 150 टीम्सनी सहभाग याच्यामध्ये घेतला. त्याच्यामध्ये 500 वर विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि अनेक हौशी कलाकार याच्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी खूप सुंदर पेंटिंग्स, वॉल पेंटिंग्स या निमित्ताने तयार केलेली आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे मेसेजेस नागपूरकरांसाठी त्यांनी दिलेले आहेत. 0 माईलची वॉल असेल किंवा कॉफी हाऊसची वॉल असेल किंवा LIT कॉलेजची भिंत असेल, आपला विजय टॉकीजचा RUB आहे, RUBची वॉल असेल किंवा पागलखाना चौकाची वॉल असेल, एकदम सुंदर चित्र या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात आणि ते शहराच्या सौंदर्यात तर भर घालणारच आहेत पण एक सामाजिक मेसेज त्याच्यामधनं सगळ्या नागपूरकरांना आणि येणाऱ्या पर्यटकांना ते देणार आहेत. ही सुरुवात आहे. आपल्याला अनेक ठिकाणी सुमारे 40 किलोमीटर लांबीची वॉल आपण आयडेंटिफाय केलेली आहे आणि टप्प्याटप्प्यानं आपण आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणाच्या ह्या एका नवीन मोहिमेला या निमित्तानं सुरुवात केली. या नागपूर महोत्सवाचा दुसरा उपक्रम म्हणून आपण आपल्या शहरामध्ये जे अनेक ठिकाणी स्क्रॅप पडलेलं आहे, म्हणजे भंगार सामान जे पडलेलं आहे, म्हणजे मनपाच्या विविध डेपोंवरती, विविध कार्यालयांमध्ये भंगार माल म्हणून धूळ खात पडलेलं असतं, त्याचा योग्य विनियोग होऊ शकत नाही, बऱ्याच वेळेला आम्ही ते भंगार म्हणून किलोच्या भावानं विकून टाकत असतो. अशा प्रकारचं जे भंगार सामान आहे त्याच्यातनं आपल्याला वेस्टमधून काही गोल्ड क्रिएट करता येतं का, हा एक संदेश आपण स्वच्छ भारतच्या निमित्तानं सगळ्यांना देतो आहोत. आणि सौंदर्यीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये आपण असा एक विचार केला की भारतभरामध्ये विविध कलाक्षेत्रात काम करणारे आर्टिस्ट आहेत, तसे काही स्कल्पचर आर्टिस्ट आहेत की जे मेटल वर्क करतात आणि हे जे मेटल स्क्रॅप जे सगळीकडे पडलेले आहेत हे स्क्रॅपवरती थोडीफार प्रक्रिया करून या स्क्रॅपमधनं काही कलात्मक निर्मिती याच्यामधनं करता येईल का, आणि ह्या विषयाचा धागा पकडून आपण देशभरातनं अनेक स्क्रॅप आर्टिस्ट शोधले, कोणी नामवंत स्क्रॅप आर्टिस्टना आपण आमंत्रित केलं आणि मला सांगायला आनंद वाटतं की भारतातले नामवंत 14 स्क्रॅप आर्टिस्ट आज नागपूर शहरामध्ये दाखल झाले आणि गेल्या 3 दिवसापासून हे 14 आर्टिस्ट आपल्या इथे विविध क्षेत्रात पडलेलं, विविध ठिकाणी पडलेलं, स्क्रॅप यार्डमध्ये पडलेलं आपलं स्क्रॅप गोळा केलं आणि ह्या स्क्रॅपपासून नवनवीन अशा सुंदर कलाकृती आज ते निर्माण करतायत. या कलाकृती बनवायला त्यांना 4 ते 5 दिवस लागतात. या 4 ते 5 दिवसाच्या प्रक्रियेत स्क्रॅप शोधणं, त्यातनं कलाकृतीची संकल्पना बनवणं आणि त्या संकल्पनेतनं एक नवनिर्मिती करणं, म्हणजे अगदी टाकाऊ गोष्टीतनं टिकाऊ आणि सौंदर्यपूर्ण गोष्टीची निर्मिती या निमित्तानं नागपूर शहरामध्ये मनपाच्या वतीनंही करण्यात येत आहे. आणि हा एक अभिनव उपक्रम महापौर महोदय, आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, गडकरी सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं आपण इथे राबवत आहोत. हा एक अत्यंत चांगला उपक्रम आपण इथे सगळ्यांच्या नागपूरकरांना अनुभवता यावा याच्यासाठी आपण सगळ्या ह्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून अपील करतो की एक चांगला उपक्रम जो आपण राबवतो आहोत ते कुठेतरी नागरिकांना कळावं. उद्या हीच स्क्रॅप आर्ट जी आपली तयार झालेली आहे ही विविध महत्त्वाच्या आयलंडवरती, जंक्शनवरती लागणार आहे आणि बऱ्याच वेळेला ती शिल्प फिनिश स्वरूपात दिसेल. बऱ्याच लोकांना ते ॲप्रिशिएट करता येणार नाही की हे टाकाऊ गोष्टींपासून बनलेलं आहे, असा विचारही बऱ्याच जणांच्या मनात येणार नाही की हे फेकून द्यायच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यापासून हे शिल्प बनलेलं आहे. तर त्याचा कुठेतरी एक प्रोसेस आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करावी या हेतून आज सगळ्या नागरिकांना हा जो मेसेज आपण मनपाच्या माध्यमातून देऊ इच्छितो की टाकाऊमधनं देखील टिकाऊ आपण गोष्टी बनवू शकतो आणि त्याचं एक कलात्मक रूप आपण निर्माण करू शकतो, हा मेसेज या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नागपूरकरांना द्यायचा आहे. या निमित्तानं मला अजून एक गोष्ट सांगायची की स्वच्छ भारत अभियानामध्ये पुनश्च स्वच्छ सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे आणि नागपूर शहर देखील या देशभरातल्या सगळ्या शहरांच्या स्पर्धेमध्ये आज उभं आहे.
पण स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर बुनियादी म्हणजे मूलभूत स्वरूपाचे बदल आपल्या स्वतःच्या स्वतःच्या आचरणामध्ये आपल्या सगळ्यांना करावे लागतील. आपल्या घराघरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा तयार होत असतो, पण तो घराघरातला कचरा जर आपण थोडा थोडा विलग केला, अलग केला आणि त्याचा जर वेगळ्या पद्धतीनं आपण गोळा करून त्याच्यावरती प्रक्रिया करू शकलो तर होणाऱ्या कचऱ्यापासून खरोखर काही चांगल्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून घेता येतात. खत निर्माण होऊ शकतं, प्लास्टिक वेगळं काढलं तर त्याच्यापासून प्लास्टिकचं रिसायकलिंग करता येऊ शकतं, पेपर जर वेगळा आला तर पेपरचं रिसायकलिंग करता येऊ शकतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात जर प्रत्येक घराघरात झाली तर मला विश्वास आहे की निश्चितपणे नागपूर हे पथदर्शी शहर भारतभरामध्ये होऊ शकेल. आपल्या इथे घरातनं कचरा उचलला जातो, आपण कनक रिसोर्सेसला सूचना दिलेल्या आहेत की घरातनं वेगवेगळ्या स्वरूपात जर कचरा उपलब्ध होत असेल तर तो गोळा करायला सुरुवात करावी. फक्त माझं सगळ्या नागरिकांना हे आवाहन आहे की आपल्या कचऱ्यातनं जर आपल्याला सुवर्ण निर्मिती करायची असेल, लिटरली अर्थानं बोलत नाही, आपल्याला जर त्याचा खरोखर मूलभूत चांगला वापर कचऱ्याचा करायचा असेल तर तो विलग होणं गरजेचं आहे. आपल्या घरापासून सुरुवात करूया, आपल्या घरातल्या कचऱ्याच्या टाकाऊ वस्तूंचा एक चांगला रिसायकलेबल वापर आपण जर करून दाखवू शकलो तर मला निश्चित खात्री आहे की नागपूर शहर सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून भारतभरामध्ये आवाज बजावू. श्रवण सर, याला जोडून स्क्रॅपपासून आर्ट तयार करणार, जवळपास किती आर्ट्स होत्या.